आपली हलाकीची परिस्थिती बदलण्यासाठी गावखेड्यातली अनेक मुलं रात्रंदिवस कष्ट घेताना दिसतात. त्यात काही जणांना यश येतं तर काही जण अपयशाने खचूनही जातात. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिलं तर यशाला कोणीही रोखू शकत नाही, याचं एक उत्तम उदाहरण समोर आलंय. बारडी तालुका पंढरपूर येथील कृष्णा हनुमंत माळी हा मुलगा नुकतीच CA म्हणजे बँकिंग क्षेत्रातली सर्वात मोठी चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. कृष्णाचे माध्यमिक शिक्षण बारडी या त्याच्या राहत्या गावी झालं. नंतर भोसे व करकंब येथून त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं, तर महाविद्यालयीन शिक्षण त्याने पुणे येथून पूर्ण केलं. 12वीनंतर पुण्यात पदवीचं शिक्षण घेत असताना त्याने CA ची पूर्वतयारीही सुरू केली होती. CA व्हायचं 10वीपर्यंत तर असं काही नव्हतं की फिक्स आपल्याला कुठं जायचं आहे काय करायचं आहे. 10वीनंतर जेव्हा सुट्टीला गेलो होतो काकांमावशींकडं, तेव्हा त्यांनी डोक्यात घातलं हे असं असं फील्ड आहे, अपॉर्च्युनिटी आहे. तेव्हा थोडंसं त्याच्याबद्दल माहिती मिळायला चालू झाली होती. मग हळूहळू करत 11वीला ॲडमिशन कॉमर्सला घेतलं, 12वीला घेतलं, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक पुढच्या सगळ्या वाटा माहीत झाल्या, त्यानुसार मग पुढची वाटचाल करत गेलो. CA होण्याच्या त्याच्या या प्रयत्नात कृष्णाला 3 वेळा अपयशालाही सामोरं जावं लागलं, मात्र तो खचला नाही. त्याच्या ध्येयापासून तो किंचितही दूर गेला नाही. अपयश आलं की काही दिवस गावाकडे राहणं, शेतात रमणं आणि पुन्हा जिद्दीनं तयारीला लागणं ही त्याची सवय होती. अडचणी म्हणाल तर फेल्युअर हीच अडचण आहे त्याच्यातली मुख्यतः. तर किती अभ्यास केला तुम्ही, 10-12 तास अभ्यास करताय, याच्यापेक्षा जास्त करताय, तरीही तुम्ही अनपेक्षितपणे तुम्हाला फेल्युअर येतं, याची हीच मोठी अडचण आहे. तरी संकटांचा सामना करत मनस्थिती स्टेबल ठेवत परत अजून एकदा एक एक गाव मारत जावं लागतं. शेवटच्या एखाद्या गावाला तुटणार आहे माहिती आहे. त्या क्षणाला एक तर रिझल्ट सकाळी लवकर लागला, 7-7:30 वाजता. मी अजून उठलो नव्हतो झोपेतून. ते जस्ट एकदा नोटिफिकेशन चेक करावं म्हणून ऑन केला होता मोबाईल, रिझल्ट आउट म्हणून आला. उठून ताडकन उभं राहिलो, पूर्ण झोप गेली, नंबर टाकला कसा तरी. मग एकदा पास म्हणून आलं त्याच्यावर तरी माझा विश्वास बसेना त्याच्यावरती पासच आलंय का म्हणून. 2-3 वेळा बघितलं झूम करून, पासच आहे. मग बाहेर येऊन सगळ्यांना सांगितलं, खूप आनंद झाला सगळ्यांना. कुटुंबाचं योगदानच त्यांच्यामुळंच इथपर्यंत आहे. आता घरी शेतीच आहे, त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा स्वभावच आहे कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही. जुगाडू शेतकरी, कधीच परिस्थितीला न जुमानता आपल्या आपल्या मार्गक्रमण करत राहणारा शेतकरी, हीच प्रेरणा आहे, तीच आपण आपल्या क्षेत्रात वापरली आणि यश मिळालं. कृष्णाचे आई वडील शेतकरीच, त्यांनी शेतात घाम गाळत कृष्णाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न रंगवली. नात्यांची ताटातूट सुरू असलेल्या काळात कृष्णा अजूनही एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो, त्यामुळे घरातील सगळेजण त्याच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त करतायत. माझ्या बनकर घराण्यात माझा नातू कृष्णा माळी हा CA झाला, मला फार फार आनंद झाला. मुलगा CA झाल्यावर आनंद वाटला, पण पहिल्या जी अडचणी होत्या ती मनामध्ये येऊन असं आपाप डोळ्यात नसरू हे असं व्हायचं कष्ट. मी असं शेतातीलच कामं सगळी केली. पहिल्या सुरुवातीला वडील असताना सर्व्हिसला असताना मग सगळी वेगळी राहिलेली होती चुलते हे. मग घरी कोण नसताना मला ठेवले शाळेतनं, मग गुरे राखली, बैल आणली, दारे धरली, अती शेतातलीच अशीच कामं करत राहिलो. CA झाल्यावर एकदम मला फार आनंद वाटला ऐकून. मला माझ्या लेकरांबद्दल अभिमान आहे खूप, दोन्ही लेकरांबद्दल. मला म्हणजे कौतुक सांगण्यासारखं आहे की न तक्रारी देता किंवा कुठलीही अडचण त्यांनी आपोआप सॉल्व करून व्यवस्थित त्यांचं त्यांनी म्हणजे आपलं करिअर व्यवस्थित घडवलं आहे आजपर्यंत. आपली परिस्थिती कशी असू द्या, आपली मानसिक तयारी असेल, तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल, किती अडचणी आल्या काही आलं तरी एक दिवस आपला येतो नक्की. आपण कधीच त्यासाठी निराश न होता, कुठल्याही संकटांना न घाबरता चालत राहिलं पाहिजे, प्रयत्न सोडायचे नाहीत. काही झालं तरी यश नक्की मिळणार आहे एक दिवस. काय खूप आनंद वाटला, पत्न्या CA झाल्यामुळं खूप आनंद. अश्रू कष्ट जास्त करून शिकवलं. CA झालेला रिझल्ट कळल्या खूप आनंद झाला आम्हाला. आणि त्याने स्वतःच्या कष्टाने
मेहनत करून त्याने रात्रंदिवस मेहनत घेतली आणि त्याने स्वतःचा विचार न करता घराचा सन्मान केला, गावाची शान राखली. अख्ख्या करकंबारडीमध्ये हा पहिला सी ए पास झाला ह्याचे आम्हाला खूप कौतुक आहे. आपण मनापासून ठरवलं तर गावखेड्यात म्हशींच्या मागं धावणारं पोरगं मोठ्या पदावर जाऊन बसू शकतं हे कृष्णानं दाखवून दिलंय. नक्कीच त्याच्याकडून अनेकांना प्रेरणा मिळेल. त्याच्या पुढील वाटचालीसाठी AB मराठी परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा.